विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव, मी आपल्या सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या YouTube चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्लिश ग्रामर मधील फिगर ऑफ स्पीच हा टॉपिक अभ्यासत आहोत। यापूर्वी आपण फिगर ऑफ स्पीच हा टॉपिक अभ्यासलेला आहे, तर त्याचे काही जे प्रकार आहेत आपण यापूर्वी पाहिले फिगर ऑफ स्पीच, तर आज सुद्धा आपण त्यापुढील प्रकारांचा अभ्यास करणार आहोत। फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार, भाषेचे अलंकार म्हणजे भाषेचे जे अलंकार आहेत त्या मध्ये आपण काही प्रकारांचा अभ्यास केलेला आहे, तर त्यापुढील प्रकार आपण पाहूयात। आज त्यापुढचा प्रकार आहे आयरनी। आयरनी हा अरणी हा जो प्रकार आहे याला मराठीमध्ये आपण व्याज स्तुती असं म्हणतो। व्याज स्तुती चला, व्याज स्तुती हा अलंकार किंवा व्याज स्तुती म्हणजेच काय किंवा अरणी म्हणजे काय, तर याबद्दल लिहूयात। या अलंकारात उपहास व्यक्त करण्यासाठी, या अलंकारात उपहास व्यक्त करण्यासाठी, उपहास व्यक्त करण्यासाठी, उपहास व्यक्त करण्यासाठी दोन विरुद्ध कल्पनांचा वापर, दोन विरुद्ध कल्पनांचा, दोन विरुद्ध कल्पनांचा वापर एका वाक्यात किंवा कवितेच्या कडव्यात, एका वाक्यात किंवा कवितेच्या कडव्यात केला जातो, कडव्यात किंवा चरणात केला जातो, तेव्हा त्यास आयरणी हा अलंकार समजतात। असे म्हणतात, पहा आयरणी हा अलंकार किंवा व्याज स्तुती म्हणजे काय, याच्यामध्ये उपहास व्यक्त करण्यासाठी किंवा एखादी कल्पना सांगण्यासाठी दोन विरुद्ध कल्पनांचा वापर एकाच कवितेच्या चरणामध्ये किंवा कवितेच्या ओळीमध्ये किंवा वाक्यामध्ये केला जातो, तेव्हा त्याला आयरणी किंवा व्याज स्तुती असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल पहा, उदाहरण, दे कॉल मी इंडियन अबॉट, दे कॉल मी इंडियन अब्रॉड, कॉमा बट इन माय ओन लँड आय डोंट नो हू आय एम तर या ठिकाणी ही कवितेच्या ज्या ओळी आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, दे कॉल मी, ते मला म्हणतात इंडियन, मी दे कॉल मी इंडियन अब्रॉड बट इन माय ओन लँड आय डोंट नो हू आय एम। तर अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी या कवितेच्या चरणामध्ये हा जो कवी आहे त्यांनी दोन विरुद्ध कल्पना, वेगवेगळ्या ज्या कल्पना आहेत दोन विरुद्ध कल्पना एकाच कवितेच्या ओळीमध्ये किंवा चरणामध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळं या ठिकाणी हा व्याज स्तुती हा अलंकाराचे उदाहरण आहे। तर अशाच प्रकारे या ठिकाणी एक्झाम्पल आपण पाहूयात। पुढचा एक्झाम्पल बघा, दुसरं एक्झाम्पल आहे, उदाहरण नंबर 2 पाहूयात।
उदाहरण दोन विजडम शाल डाय विथ यू विजडम शाल डाय विथ यू या ठिकाणी पहा या कवितेच्या चरणामध्ये दोन कल्पना विरुद्धपणे वापरले आहेत आणि शब्दाचा जो अर्थ आहे शब्दाचा या ठिकाणी हा जो अर्थ आहे तो म्हणजे व्यासस्तुती काय सांगितलं तर की व्यासस्तुती अलंकारात किंवा आरण्य हा जो अलंकार आहे वरवर आपल्याला वेगळ्याच पद्धतीनं बोललं जातं पण खरं तर तशा प्रकारचं त्यांना बोलायचं नसतं किंवा वेगळ्या स्तुती वेगळी केली जाते व्याज स्तुती म्हणजे वरवर केलेली स्तुती असे आपण याला म्हणू शकतो जसं की उदाहरणामध्ये असे याला म्हणतात मराठीमध्ये की तू इतका हुशार आहेस की तुला काही कळत नाही अशा प्रकारे म्हणजे जर स्तुती केली तू इतका हुशार आहेस की तुला काहीच कळत नाही असं जर समजा एखाद्याला हुशार आहे अशी आपण त्याची स्तुती केली आणि त्याच्यानंतर काय केलं आहे त्याला काहीच कळत नाही अशा प्रकारे सुद्धा एकाच कवितेच्या किंवा ओळीमध्ये जर वाक्यामध्ये सांगितलं असेल जर वरवर स्तुती केली आणि त्याच्यानंतर त्याची त्याच्यामध्ये वरवर स्तुती करणे पण आपल्याला तसं खरं तर सांगायचं नसतं अशा वेळी वर्ण ज्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणात केलं जातं तेव्हा त्यास अरण्य हा अलंकार म्हणतात किंवा व्यास स्तुती असं म्हणतात त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे द अकॉम्प्लिश लॉयर Accomplished lawyer knew a little of everything even of the laws अशा प्रकारे या ठिकाणी या कवितेच्या चरणामध्ये जो वर्णन केलेलं आहे त्यामुळं या दोन्ही उदाहरणामध्ये किंवा एक्झाम्पलमध्ये अरण्य हा अलंकार आहे तर त्यानंतर आपण पुढचा अलंकार पाहूयात पुढचा अलंकार तो आहे पण PUN पण हा जो अलंकार आहे याला मराठीमध्ये श्लेष अलंकार असं म्हणतात श्लेष श्लेष अलंकार तर मग पण हा अलंकार जो आहे कशा प्रकारे ओळखायचा किंवा तो कसा असतो तर या अलंकारात या अलंकारात एक किंवा दोन शब्दावर एका किंवा दोन शब्दावर एका किंवा दोन शब्दावर विनोदी कोटी केलेली असते कोटी केलेली असते तेव्हा त्या अलंकारास पण असे म्हणतात तेव्हा त्या अलंकारास पण असे म्हणतात तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे पण PUN पण म्हणजे श्लेष अलंकार फॉर एक्झाम्पल पहा इज लाईफ वर्थ लिव्हिंग इज लाईफ वर्थ लिव्हिंग इट डिपेंड्स ऑन द रिव्हर It depends on the river.
वर्णन या ठिकाणी काय केलंय की इज लाइफ वर्थ लिविंग, इज लाइफ वर्थ लिविंग. या ठिकाणी लिवर आणि लिविंग हे दोन जे शब्द आहेत या दोन्ही शब्दावर कोटी केली आहे. कोटी करणे म्हणजे काय तर एकाच शब्दातून दोन अर्थ काढणे. एकच शब्द वापरला पण त्याचा अर्थ थोडासा बदल करून त्यामध्ये अर्थ वेगळा करणे. आता लिवर म्हणजे काय तर त्याचा अर्थ तर या ठिकाणी दोन अर्थ म्हणजे एकच शब्द आहे पण तो दोन वेगळ्या अर्थाने वापरला आहे. इज लाइफ वर्थ लिव्हिंग म्हणजे तो जगतो जो आहे हा लिव्हिंग म्हणजे जगणारा आणि लिवर म्हणजे शरीरातला आपला जो बॉडी पार्ट आहे यकृत. अशा प्रकारे एकच शब्द दोन अर्थाने ज्यावेळेस वापरला जातो त्यावेळेस त्याला त्या अलंकारास पण असे म्हणतात. किंवा आपण याच ह्याची अलंकाराची दुसऱ्या पद्धतीने सुद्धा व्याख्या आपण करू शकतो. ते म्हणजे एकच शब्द वाक्यात वेगवेगळ्या दोन अर्थाने वापरल्यास त्या अलंकारास वापरल्यास आणि त्याची शब्द चमत्कृती साधल्यास साधल्यास पण हा अलंकार होतो. पण म्हणजे श्रेष्ठ अलंकार होतो. असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. बघ काय सांगितलं, एकच शब्द आहे आणि एकच शब्द जर वाक्यामध्ये दोन वेगळ्या अर्थाने वापरला तर अर्थ शब्द एकच पण त्याचे अर्थ दोन्ही निघतात. त्यावेळेस अशा अलंकारास आपल्याला पण किंवा श्लेष अलंकार असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा, उदाहरणामध्ये आपण एक पहिल्या अगोदरीच्या एक्झाम्पल दुसरं पाहूया. रेस्ट इन द बॉटम ऑफ ले. तर मग अशा प्रकारे या ठिकाणी एकच अर्थ एकच शब्द आहे पण तो दोन एक शब्द दोन अर्थाने वापरला जाऊ शकतो. इन द बॉटम ऑफ ले हा शब्द दोन्ही अर्थाने वापरला जाऊ शकतो म्हणून याला पण हा अलंकार याच्यामध्ये आहे असं म्हणतात. त्यानंतर पुढं दुसरं सेंटेन्स पाहिजे. त्यापुढं द बॉय हू इट्स डेट्स मेक्स गुड यूज ऑफ टाइम. पाय ठिकाणी द बॉय हू इट्स डेट्स मेक गुड यूज ऑफ टाइम अशा प्रकारे एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे पण नावाचा जो अलंकार आहे पण PUN पण हा अलंकार होईल. त्यापुढं पुढचा प्रकार आपल्या पुढचा प्रकार युफिमिझम हा पुढचा प्रकार आहे. युफिमिझम हा जो अलंकार आहे याला मराठीमध्ये आपण पर्यायोक्ती अलंकार असं म्हणतो. पर्यायुक्त अलंकार तर हा पर्यायुक्त अलंकार जो आहे पर्यायुक्त अलंकार कशा प्रकारे ओळखायचा ते पाहूयात आपण. तर पहा युफिमिझम हा जो अलंकार आहे आपल्याला खूप सोपा हा अलंकार आहे युफिमिझम. तर काय केलं जातं पर्यायुक्ती अलंकार याला मराठीमध्ये म्हणतात. तर
एखादी गोष्ट किंवा एखादी कल्पना जर सांगायची असेल तर ती कठोर शब्दात न सांगता मृदू भाषेमध्ये सांगितली जाते. मृदू भाषा म्हणजे कसं, कोणतीही एखादी गोष्ट आहे ती गोष्ट किंवा ती ते वाक्य आपल्याला अप्रिय अशी गोष्ट सौम्य शब्दामध्ये सांगितली जाते. तर यामध्ये लिहायची वाक्य किंवा माहिती यामध्ये किंवा या अलंकारात कठोर शब्दाऐवजी कठोर शब्दाऐवजी मृदू शब्द वापरले जातात. मृदू शब्द वापरले जातात. मृदू शब्द वापरले जातात किंवा मृदू शब्द वापरले जातात किंवा अप्रिय गोष्ट सौम्य शब्दात अप्रिय गोष्ट सौम्य शब्दामध्ये सांगितली जाते तेव्हा त्या अलंकारास युफिमिझम असे म्हणतात. तेव्हा त्या अलंकारास युफिमिझम असे म्हणतात. आता उदाहरणामध्ये पहा, फॉर एक्झाम्पल युफिमिझम म्हणजे कशा प्रकारे तिचं उदाहरण असतं. ही इज टेलिंग फेअरी टेल्स. या ठिकाणी पहा, आपले एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ही इज टेलिंग फेअरी टेल्स म्हणजे तो पर्यंच्या कथा सांगत आहे असे जर मराठीमध्ये अर्थ होतो. पण खरं तर या ठिकाणी पर्यंच्या कथा सांगत आहे असं अर्थ न घेता आपल्याला जो वास्तविक अर्थ जो आहे तो अर्थ न घेता त्याच्यापासून दुसराच अर्थ निघतो. म्हणजेच तो पर्यंच्या कथा सांगत आहे म्हणजेच असा अर्थ होतो की तो खोटं बोलत आहे. तर अशा प्रकारे जर आपल्याला एखाद्या कवितेच्या चरणामध्ये किंवा कवितेच्या ओळीमध्ये जर अशा प्रकारचं वर्णन केलं असेल तर त्या अलंकारास युफिमिझम असं म्हणतात. आता उदाहरणामध्ये मराठीमध्ये आपण असे म्हणू शकतो की तो सरकारचा पाहुणचार घेत आहे. तो सरकारचा पाहुणचार घेत आहे म्हणजे काय, तर तो सरकारी म्हणजे तो जेलमध्ये आहे असं डायरेक्ट न सांगता आपण इनडायरेक्ट एखाद्याला जर सांगितलं असेल तो सरकारचा पाहुणचार घेत आहे म्हणजे तो किंवा तो बिना भाड्याच्या खोलीमध्ये आहे. म्हणजेच बिना भाड्याची खोली म्हणजे कोणती, तर तो जेलमध्ये आहे असा अर्थ घेतला जातो. डायरेक्ट एखाद्या वाक्यामधून एखादी गोष्ट न सांगता ती अप्रत्यक्षरित्या आणि ती कठोर शब्दात न सांगता मृदू करून सांगणे तेव्हा सांगितली जाते तेव्हा त्यास युफिमिझम हा अलंकार असं म्हणतात किंवा त्याला पर्यायुक्त अलंकार असे म्हटलं जातं. तर अशाच प्रकारे मग आणखी काही एक्झाम्पल याचे पाहूयात आपण युफिमिझमचे. तर चला पाहूयात दुसरे काही एक्झाम्पल युफिमिझम या अलंकाराचे. तर उदाहरणामध्ये पहा दुसरं आणखी काही एक्झाम्पल. He had gone away. आता या वाक्यामध्ये पहा, ही हॅड गॉन अवे म्हणजे तो दूर गेला आहे. याचा अर्थ असा आहे की तो काय झालाय, मेलेला आहे. ही इज डेड. तो मेला आहे असं न सांगता या ठिकाणी या वाक्यातून काय सांगितलं आहे, तो दूर गेला आहे. म्हणजेच त्याचा अर्थ आहे की तो आता आपल्याजवळ नाही म्हणजे दूर गेलाय. म्हणजे त्याचा अप्रत्यक्षरित्या काय अर्थ घ्यायचा असतो की तो आता मृत पावला आहे किंवा त्याचं तो आता मेलेला आहे. आपल्याला ही इज डेड असं न सांगतात अशा प्रकारे जर सांगितलं असेल दुसऱ्या भाषेमध्ये जे की पर्यायुक्त त्याला आपण युफिमिझम असं म्हणायचं आहे. तर मग पुढं आणखी काही एक्झाम्पल. स्लीप
इन देयर अर्ली बेड, इन देयर अर्ली बेड। अशा प्रकारे आता याचा आंसर काय होतं, सून फास्ट अस्लीप इन देयर अर्ली बेड, इन देयर अर्ली बेड। तर आपल्याला जर अशा प्रकारचे जर वर्णन एखाद्या कवितेच्या ओळीमधून किंवा चरणातून जर सांगितलं असेल तर आपण त्याला किंवा आणखी पण आपण याचं एक्झाम्पल घेऊयात। बिफोर दे आर क्लोज फॉर एवर, बिफोर दे आर क्लोज फॉर एवर। अशा प्रकारे जर हे जर एक्झाम्पल आहे ते आपण या ठिकाणी पाहून घ्यायचे आहे। बिफोर दे आर क्लोज फॉर एवर हे तीनही एक्झाम्पल हे पर्यायुक्त अलंकाराचे आहेत किंवा युक्तिमिझमचे आहेत। तर अशाच प्रकारे आणखी काही याचे प्रकार जो आहेत तो आपण पाहूयात, पुढचा कोणत्या प्रकारात आपण त्याचा अभ्यास आता करूयात, आणखी राहिलेले जे काही प्रकार आहेत ते पाहूयात। पुढचा प्रकार आहे एपिग्राम, पुढचा प्रकार एपिग्राम। यालाच आपण सुभाषित किंवा छोटे बोध वाक्य असे म्हणतो, सुभाषित किंवा छोटे बोध वाक्य। तर यामध्ये काय सांगितलं जातं बघा, छोटे बोधवाक्य किंवा सुभाषित यालाच इपिग्राम असे इंग्लिशमध्ये म्हणतात। दोन परस्पर विरोधी ज्या काव्यात्मक किंवा सुभाषित ज्या असतात, सुभाषित स्वरूपामध्ये सविस्तर अर्थ कळण्यासाठी वापरला जाणारा जो अलंकार आहे त्याच्यामध्ये थोडंसं आश्चर्य आनंद किंवा दुःख व्यक्त करणाऱ्या आणि मनाचं आपले लक्ष वेधून घेणाऱ्या काही म्हणीद्वारे हा अलंकार प्रकट केला जातो। तर मग काय सांगितलं जातं पाहूयात आपण उदाहरणाद्वारे, त्यापूर्वी आपण याची व्याख्या लिहून घेऊयात। या दोन परस्पर विरोधी कल्पना, दोन परस्पर विरोधी कल्पना, दोन परस्पर विरोधी कल्पना किंवा सुभाषित पर स्वरूपात सविस्तर अर्थ कळण्यासाठी वापरला जाणारा वापरला जाणारा अलंकार येथे आश्चर्य कोमा आनंद, आश्चर्य कोमा आनंद व्यक्त करणे, आश्चर्य कोमा आनंद व्यक्त करणे, आश्चर्य किंवा आनंद व्यक्त करणे किंवा लक्ष वेधून घेणारे साधर्म्य प्रकट करणारे, साधर्म्य प्रकट करणारा अलंकार म्हणजे एपिग्राम होय। काय सांगितलेलं आहे की दोन परस्पर विरोधी कल्पना किंवा सुभाषित पर स्वरूपात सविस्तर अर्थ कळण्यासाठी वापरला जाणारा अलंकार म्हणजे
तर त्या अलंकारातून काय सांगितलं जातं की आश्चर्य व्यक्त केलं जातं आनंद किंवा लक्ष वेधून घेणारे की साधर्म्य प्रकट करणारा जो अलंकार आहे त्यालाच म्हणायचं आहे एपिग्राम किंवा यालाच मराठीमध्ये सुभाषित किंवा छोटे बोधवाक्य असे म्हणतात तर उदाहरणामध्ये आपण पाहूयात उदाहरण फॉर एग्जांपल पहा अ फेवरेट हॅज नो फ्रेंड A favorite has no friend. आता या वाक्यामध्ये काय केलं आहे पहा एक आपले सेंटेंस दिले favorite has no friend. त्यानंतर पुढे एग्जांपल पहा The child is the Child is the father of man. Child is the father of man. वेगळ्या प्रकारचं वर्णन केलेलं आहे. The child is the father of man. म्हणजे लहान मूल हे वडिलांचा व्यक्ती आहे. अशा प्रकारे वर्णन आहे. त्यामुळे जर अशा प्रकारचे वर्णन असेल तर आपण त्याला एपिग्राम असं म्हणायचं आहे. त्यानंतर लव ऑफ मनी त्यापुढचं एक्झाम्पल Love of money is the root out of evil. Love of money is root out of evil. त्यापुढे fools rush where angels fear to tread अशा प्रकारचं वर्णन जर केलं असेल तर त्या अलंकारास एपिग्राम किंवा सुभाषित किंवा छोटे बोधवाक्य असं म्हणायचं आहे तर अशा प्रकारे हा अलंकार आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे त्यापुढचा शेवटचा प्रकार आता आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे शेवटचा प्रकार आता अलंकार जे फिगर ऑफ स्पीच मधला हा शेवटचा प्रकार तो आहे पॅराडॉक्स हा जो अलंकार आहे याला मराठीमध्ये विरोधाभास असे म्हणतात विरोधाभास विरोधाभास किंवा विपरीत पण खरे वाटणारे असं सुद्धा याला कोणी कोणी म्हणतात त्यामुळे ते पण लक्षात ठेवा विपरीत पण खरे वाटणारे विरोधाभास अलंकार हा शेवटचा जो प्रकार आहे पॅराडॉक्स किंवा यालाच आपण मराठीमध्ये विरोधाभास किंवा विपरीत पण खरे वाटणारे असंही म्हणू शकतो आपण खरे वाटणारे तर मग हा जो अलंकार आहे एपिग्राम सॉरी पॅराडॉक्स तर याच्यामध्ये काय सांगितलं होतं विपरीतपणे विरोध दर्शवला जातो आणि त्याच्यातून सत्य प्रकट करणे हे याचं काय असं खरं तर काम असतं विपरीतपणे विरोध दाखवणे पण याचं काम काय आहे तर सत्य प्रकट करणे हे याचं याच्यातून दाखवलं जातं तर मग यामध्ये लिहूयात विपरीतपणे या अलंकारात विपरीतपणे विरोधाभास दर्शवून या अलंकारात विपरीतपणे विरोधाभास दर्शवून सत्य प्रकट करणारा अलंकार म्हणजेच पॅराडॉक्स होय
पहा काय सांगितलंय या अलंकारात विपरीतपणे या अलंकारात विपरीतपणे विरोधाभास दर्शवून सत्य प्रकट करणारा अलंकार म्हणजेच काय पॅराडॉक्स आहे अशी याची त्याचं वर्णन केलं आहे किंवा याची माहिती सांगितली आहे तर उदाहरणामध्ये पहा कशा प्रकारे विपरीतपणे सत्य विपरीतपणे विरोध दर्शवून सत्य दर्शवलं जातं तर पहा फॉर एक्झाम्पल द देअर इज नो वन सो पुअर देअर इज नो वन सो पुअर ॲज वेल्दी मेजर ॲज वेल्दी मिसर या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे देअर इज नो वन सो पुअर ॲज वेल्दी मिसर तर यामध्ये जे सांगितलेलं आहे की दोन विरोधार्थी शब्द सुद्धा या ठिकाणी वापरत बघा पुअर विरोध दर्शविलेला आहे आणि सत्य प्रकट केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी हा जो अलंकार आहे त्याला आपण या अलंकारास पॅराडॉक्स असे म्हणतो किंवा पॅराडॉक्स असं म्हणायचं अशा प्रकारचं जर उदाहरण असेल किंवा अशा प्रकारचं जर वर्णन एखाद्या कवितेच्या चरणामध्ये किंवा ओळीमध्ये जर केलं असेल तर त्याला आपण पॅराडॉक्स असं म्हणायचं आहे किंवा विरोधाभास अलंकार म्हणतो पुढं फॉर एक्झाम्पल एन ओबिडियंट वाईफ An obedient wife commands the husband पहा या ठिकाणी काय केलं आहे एकाच वाक्यामध्ये दोन वेगवेगळ्या कल्पनांचा विरोध दर्शवलाय ओबिडियंट आणि कमांड्स ओबिडियंट म्हणजे काय सांगितलं या वाक्याचा काय अर्थ होतो की आज्ञाधारक पत्नी आपल्या पतीला आज्ञा देते आज्ञाधारक किंवा जी नम्र पत्नी आहे ती आपल्या पतीला आज्ञा देते म्हणजे खरं तर याच्यामध्ये विरोध दर्शवलेला आहे दोन वेगळ्या ज्या कल्पना आहेत विरोधाभास दाखवलेला आहे पण तरी सुद्धा सत्य मांडण्याचा प्रयत्न याच्यातून केलेला आहे म्हणून अशा प्रकारचं वर्णन जर एखाद्या कवितेमध्ये किंवा कवितेच्या ओळीत चरणा जर असेल तर त्याला आपण पॅराडॉक्स हा अलंकार म्हणतो Next sentence, let him be rich and will weary. let him be rich and weary. याच्यामुळे सुद्धा पॅराडॉक्स अलंकार आहे त्यापुढं पुढचं सेंटेन्स she rewards me with tears. पहा या ठिकाणी सुद्धा जे वर्णन केलं आहे कवितेच्या ओळीमध्ये किंवा चरणामध्ये शी रिवॉर्ड्स विथ मी टीयर्स अशा प्रकारे जर रचना किंवा एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये किंवा एखाद्या कवितेच्या चरणामध्ये असेल वाक्यात असेल तर तेव्हा त्या अलंकारास पॅराडॉक्स अलंकार असे म्हणतात किंवा विरोधाभास विपरीत जर असेल पण ते खरं आहे खरं वाटणार आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच हा जो टॉपिक आहे या ठिकाणी संपवलेला आहे याचे काही प्रकार प्रमुख प्रकार अभ्यासले आहेत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग